नमस्कार मित्रांनो, मी गिरीश तामोरे, जीएमसी स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चर्चा व्हीआयपी सोबत या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य किरणजी सावे सरांना. पहिल्यांदा मी ओळख करून देतोय, किरण सावे सरांची आपल्याबरोबर आहेत, प्राचार्य आहेत. खरंच मोठ्या संघर्षातून आजपर्यंत त्यांचे हे टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमच्या जीएमसी स्टुडिओचे संपादक रुपेश म्हात्रे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करूया. ते प्रश्न विचारतील आणि त्यानंतर मी तुमच्यापर्यंत जोडला जाईल. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर आमचा भाग्य आहे की आज आम्हाला तुम्हाला भेटायला मिळत आहे आणि तुमच्यासोबत चर्चा आम्हाला आज करायला मिळते. खरं तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असेल, खरं तर तुम्ही तारापूरमधून येत आहे, स्थानिक आहात, तारापूरमध्ये येऊन आज सोनोपंत दांडेकर महाविद्यालयासारख्या महाविद्यालयात आपण प्राचार्य म्हणून काम करतो. तर तारापूर ते आता हे प्राचार्य असा हा प्रवास, संघर्षमय प्रवास आहे हा. हा प्रवास कसा आहे त्याबद्दल जाणून घ्यायला थोडंसं आम्हाला नक्की आवडेल. मी मूळचा तारापूरचा आणि माझं संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे तारापूरमध्येच राहीसाहेब विद्यालयामध्ये पूर्ण झालं. राहीसाहेब हे माझे आजोबा, त्यांनी ती शाळा उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या शाळेमध्ये शिकत असताना खूप चांगले शिक्षक मिळाले, चांगलं शिक्षण मिळालं. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये तारापूरचं राहीसाहेब विद्यालय हे प्रसिद्ध आहे. बालपणीच साधारणपणे मी 16-17 वर्षाचा असताना माझे वडील गेले, परंतु आईने मोठ्या कष्टाने, आजोबांचा पाठिंबा होताच, आर्थिक सहकार्य पण होते, परंतु वडिलांच्या पश्चात मुलांनी सर्व शिकावं असं माझ्या आईची तीव्र इच्छा होती. भाऊ सुद्धा चांगला उद्योजक झाला, बहीण शिक्षिका झाली आणि पुढे माझा ओढा वकिली व्यवसायाकडे होता. LLB करावं म्हणून मी इकडे सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर फिलॉसॉफी हा माझा विषय होता आणि फिलॉसॉफी या विषयामध्ये प्रथम वर्गामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मी उपारील महाविद्यालयामध्ये लॉसाठी प्रवेशही घेतला. परंतु नंतरच्या काळामध्ये तत्कालीन प्राचार्य डॉक्टर मंत्री सर यांच्या प्रेरणेमुळे मी ह्या शिक्षण क्षेत्राकडे ओढला गेलो आणि नंतर ह्याच ठिकाणी मी माझं करिअर केलं. परंतु तारापूरमध्ये असताना माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यावेळेला आमच्या शेजारी एक दत्तात्रय सावे म्हणून गुरुजी राहत होते, ते प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांना वाचनालय उभे करण्याचा खूप छंद होता, पुस्तकांचा छंद होता आणि त्यांचा माझ्यावर खूप लोभ होता, प्रेम होतं. आणि कोणतेही पुस्तक आलं, मग लहान मुलांचं किशोरसारखं मासिक असेल, चंपक असेल किंवा साधनासारखं वैचारिक साप्ताहिक असेल, कोणत्याही प्रकारचा अंक, मासिक, पुस्तक ते पहिल्यांदा मला द्यायचे आणि नंतर लायब्ररीमध्ये गोळा करायचे. आणि सुदैवाने आमचं घर मोठं होतं, जुनं मोठ्या पद्धतीचं कौलारू घर होतं आणि त्या घरामध्ये एक पूर्ण रूम, समोरची रस्त्याच्या बाजूची रूम हे लायब्ररीला दिली होती आम्ही. आणि त्यामुळे आमच्या घरामध्येच लायब्ररी असल्यामुळे माझ्या बालपणी साधारणपणे 5वीपासून ते मी ग्रॅज्युएट होईपर्यंत मी किती हजार पुस्तकं वाचली असतील ह्याचा काही ताळमेळ घेता येत नाही. असंख्य पुस्तकं वाचली आणि त्यामुळे मला असं वाटतंय की त्या गुरुजींमुळे मी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेलो, मला वाचनाची आवड लागली, मला एक बोलण्याची सवय लागली
आणि माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण कोणत्याही गोष्टीला कोणत्याही व्यासपीठाला कोणत्याही सभा समारंभाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो आणि त्यामुळे त्या गुरुजींची मला अगदी आवर्जून आठवण येते. दह सावे गुरुजी म्हणून त्यांचं नाव. खर तर समाजकार्य असो किंवा व्यवसाय असो किंवा आपली नोकरी असो हे सगळं करत असताना आपल्याला कुटुंबाची साथ फार आवश्यक आहे. तर तुमच्या या पूर्ण याच्यामध्ये जी तुमची आतापर्यंत तुमचं शिक्षणापासून जो प्रवास तुम्ही सगळा केला या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशा प्रकारे लाभली ते जाणून घ्यायला नक्की आवडेल. अगदी म्हणजे वडिलांच्या पश्चात माझ्या आईने माझ्यावर खूप परिश्रम घेतले. म्हणजे ती काही खूप शिकलेली नव्हती, 10वीपर्यंत शिकलेली होती, परंतु तिला असं वाटायचं सारखं की माझ्या मुलांनी काहीतरी वेगळं करून दाखवावं आणि आपलं स्थान निर्माण करावं, त्यामुळे कायम तिची प्रेरणा होतीच. आणि तिची कायम शिकवण असायची की पैसा आहे तसं ध्येय नाही आयुष्याचं, आपण दुसऱ्यासाठी काहीतरी उपयोगी पडलो पाहिजे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या आईबरोबर माझी पत्नी नेत्रा तिचं मोठं सहकार्य, कारण एका बाजूला ती सुद्धा तिने सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे फर्स्ट क्लासमध्ये, तिलाही त्यावेळेला नोकरी मिळत होती, परंतु नोकरी न करता किंवा करिअर न करता तिने मुलांकडे पूर्णपणे लक्ष दिलं. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या, मुलगी शाळेमध्ये 8वीमध्ये आहे आणि मुलाला कोणत्याही प्रकारची ट्युशन न लावता पूर्णपणे त्यांना शिकवण्याचं काम तिने केलं, घराकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे घरची बाजू मला कधी सांभाळावी लागली नाही. आणि त्या आघाडीवर तिने ती बाजू सांभाळली, त्याच्या व्यतिरिक्त मी माझी पीएचडी पूर्ण करावी वेळेमध्ये, त्यासाठी अगदी कोणत्याही प्रकारचा त्रास मला होणार नाही ह्याची तिने खूप काळजी घेतली आणि सतत प्रोत्साहन दिलं. मला असं वाटतं की मी प्राचार्य पदापर्यंत पोहोचलो त्याच्यामध्ये माझ्या आईबरोबर माझी पत्नी नेत्राचाही मोठा वाटा आहे. आणि कायम संघर्षामध्ये अनेक अडचणीचे प्रसंग आले, त्या अडचणीच्या प्रसंगामध्ये निभावून देण्यासाठी तिने मला मोठी साथ दिली. नक्कीच हे संघर्ष करत असताना तुम्ही खास करून आईचा उल्लेख केला. असं म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, त्याप्रमाणे तुम्ही पत्नीचाही उल्लेख केला. तुम्ही पुस्तकांचा उल्लेख केला की भरपूर सारी पुस्तकं वाचलं, म्हणजे ते म्हणतात ना वाचाल तर वाचा, तेच करत आज तुमचा संघर्ष खूप मोठा राहिलाय. सर तुम्हाला अजून एक प्रश्न मी विचारेल, प्राचार्य किरण सावे आणि एक सामान्य किरण सावे यातील फरक आपल्याला काय वाटतं? अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण मी सुद्धा तसा सामान्य कुटुंबामधूनच आलेला आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाची दुःख काय आहेत, विशेषतः विद्यार्थी आपल्याकडे ह्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामधून, पालघर जिल्ह्यातील 8 ग्रामीण तालुक्यांमधून विद्यार्थी येतात, शहरी भागातले विद्यार्थी आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागामधील मोठ्या प्रमाणामध्ये मुली आणि सामान्य मुलं आपल्या या कॉलेजमध्ये येतात आणि त्यामुळे त्यांची दुःख काय आहेत, त्यांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या वेदना काय आहेत आणि कोणत्या संघर्षामधून ही मुलं शिकत आहेत याची पूर्ण जाणीव मला आहे. आणि मी तशा प्रकारे आमच्या शिक्षकांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या मुलांना आपल्याला तयार करायचं आहे, ही मुलं ज्यावेळेला पुढे जातील त्यांचं करिअर बनवतील त्यावेळेला त्यांना कायम आपल्या कॉलेजची आठवण राहिली पाहिजे, या महाविद्यालयाची आठवण राहिली पाहिजे, अशा प्रकारे आपण त्या मुलांबरोबर मेहनत घेतली तर मला असं वाटतं आपल्या वेतनापेक्षा किंवा पैशापेक्षा ते अधिक आपली चांगली पुण्याई असेल, आपली चांगली कमाई असेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की सोनमंद दांडेकर महाविद्यालय म्हणजे एक कुटुंब आहे, एक टीमवर्क आहे. आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट जी डी तिवारी साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आपण अनेक शिक्षण संस्थांमध्ये बघतो की वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण असते, वेगळ्या प्रकारची एक स्पर्धा असते, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, कोणत्याही प्रकारची वशिलीबाजी नाही, कोणता भेदभाव नाही आणि फक्त एकच विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे एवढं मनामध्ये ठेवून संस्थाचालक प्राचार्य आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी वाटचाल करत आहेत. म्हणजे मला आवर्जून एक सांगावं असं वाटेल की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये, गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे अक्षरशः त्यांना काहीच काम नाही हाताला अशी परिस्थिती निर्माण झाली. मग आपल्या मुलांची फी कशी भरायची आणि त्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशा प्रकारची भीती निर्माण झाली. त्यावेळेला अध्यक्ष ॲडव्होकेट जी डी तिवारी यांनी पुढाकार घेतला आणि एक विद्यार्थी सहाय्यता निधी किंवा विद्यार्थी दत्तक योजना, स्टुडंट अडॉप्शन स्कीम नावाची एक योजना चालू केली
आणि अक्षरशः त्याच्यामध्ये संस्थेच्या अनेक सदस्यांनी म्हणजे संस्थेने स्वतः विद्यार्थ्यांची फी भरली, 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची फी ही संस्थेने भरली. आणि आता तर शिक्षकांनी सुद्धा त्या योजनेसाठी स्वतःच्या पगारामधले पैसे दिले. आमच्याकडे श्रेया मिश्रा नावाची एक बीएमएस आणि बॅप या डिपार्टमेंटची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, प्रोफेसर आहे, तिने त्या स्वतःचा पूर्ण एक पगार 50,000 रुपये पगारच त्या योजनेसाठी दान केला. आणि बाकीच्या अनेक शिक्षकांनी 5,000-5,000 रुपये आपल्या पगारातले त्या योजनेसाठी दान केले. आणि या सांगायला आनंद वाटतोय की असे अनेक विद्यार्थी की ज्यांनी फी भरली नाही म्हणून त्याला परीक्षेला बसता आलं नाही, त्यांना ऍडमिशन घेता आलं नाही, त्या ऑनलाईन क्लासेसमध्ये नाहीत, अशी परिस्थिती सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये अजिबात उद्भवली नाही. आणि मला असं वाटतं हा आमच्या दृष्टिकोनातून, संस्थेच्या आणि कॉलेजच्या दृष्टिकोनातून आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे. नक्कीच नक्कीच गौरवाचा क्षण आहे, कारण कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी ही तुम्ही उभारलेली योजना आज विद्यार्थ्यांसाठी यशदायी ठरते. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. संपूर्ण देश असेल जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलाय, आणि या विळख्यात सापडत असताना सध्या आपण पाहतोय ऑनलाईन शिक्षणाकडे जास्त भर दिला जातोय, आणि त्यामुळे शिक्षणाची सध्याची परिस्थिती आणि टक्केवारीचा वाढता क्रम त्याबद्दल आपण काय म्हणा, आपलं मत? अगदी फार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपणाला सर्वांनाच माहिती आहे की ऑनलाईन शिक्षणाच्या खूपच मर्यादा आहेत. प्रत्यक्ष वर्गामध्ये जे शिक्षण दिलं जातंय, जो संवाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतोय, ज्या काही मुलांच्या अडचणी असतात, डिफिकल्टी असतात, प्रॉब्लेम असतात, ते प्रत्यक्ष वर्गामध्ये पुन्हा पुन्हा सॉल्व्ह केले जातात, सोडवले जातात, ते ऑनलाईन शिक्षणामध्ये जसंच्या तसं सगळ्याच्या सगळं शक्य नसते. दुसरी गोष्ट अशी आहे की असे अनेक विषय आहेत, उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री यासारखे सब्जेक्ट, की या विषयांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्या संकल्पना पुरेशा स्पष्ट होत नाहीत. आणि अत्यंत महत्वाचं हे आहे की साधारणपणे प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी आणि माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी हे मात्र म्हणजे पुढील साधारणपणे 2-3 वर्षांमध्ये अशी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे की शालेय गळती किंवा ज्याला आपण स्कूल ड्रॉपआउट म्हणतो ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते. कारण आज ग्रामीण भागामध्ये आपण काय म्हणतोय किंवा आपण विचार करतोय की फक्त शहरी भागाचा किंवा निमशहरी भागाचा, ह्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस व्यवस्थितपणे चालू आहेत, त्यामुळे इकडे काही फार मोठे प्रॉब्लेम निर्माण होणार नाहीत. परंतु भारत हा खेड्यांचा देश आहे असं आपण पूर्वीपासून मानतो, आजही 50%-पेक्षा जास्त लोक ही खेड्यामध्ये, दुर्गम भागामध्ये आणि अतिशय आदिवासी अशा प्रकारच्या भागामध्ये राहत आहेत. तर त्या भागामध्ये इंटरनेट सेवा, इंटरनेट सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाही, असेल तर विस्कळीत स्वरूपामध्ये आहे, आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस अटेंड करू शकत नाहीत, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं, क्लासेस अटेंड करण्यासाठी त्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्याकडे लॅपटॉप नाही, त्यांच्याकडे कॉम्प्युटर नाही, म्हणजे एका बाजूला जर इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्याकडे ही तांत्रिक सुविधा नाही, दुसऱ्या बाजूला तांत्रिक सुविधा असेल तर इलेक्ट्रिसिटी नाही, अशा अनेक समस्या त्यांच्या बाबतीमध्ये आहेत. आणि त्यामुळे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी असे अनेक विद्यार्थी तुम्हाला दिसतील की ज्यांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन क्लासेस ते अटेंड करू शकत नाहीत, आणि मग ह्या विज्ञानामधील किंवा गणितामधील मूलभूत समस्या, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, किंवा आपण पाहतो की भाषा मराठी असेल, इंग्लिश असेल, त्याचं व्याकरण आहे, त्याच्यामधल्या मूलभूत संकल्पना आहेत, ह्या समस्या बेसिक संकल्पना किंवा मूलभूत संकल्पना त्यांना समजल्या नाहीत तर 7वीमधून जाताना 8वीमध्ये ते जातील, पास होतील, परंतु 8वीमध्ये त्यांना काहीही समजणार नाही, किंवा 8वीमधून 9वीमध्ये जातील परंतु 9वीमध्ये त्यांना फार काही समजणार नाही, आणि मग ही मुलं 7वीमध्ये शाळा सोडतील, 8वीमध्ये शाळा सोडून देतील, 9वीमध्ये शाळा सोडून देतील. त्यामुळे पूर्वी जे शालेय गळतीचं प्रमाण अत्यल्प दिसायचं ते 2-3 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं दिसेल, आणि ही साधारणपणे 8वी 9वीला शाळा सोडलेली तरुणांची फौजच्या फौज बाहेर आपल्याला बेकार दिसेल, आणि त्याच्यामधून अनेक सामाजिक समस्या उत्पन्न होतील. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञ, त्याच्याचप्रमाणे कॉर्पोरेट्स, त्याच्याचप्रमाणे शासन, स्वयंसेवी संस्था यांनी ह्या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे त्यांना तांत्रिक साधने उपलब्ध तर व्हायलाच पाहिजेत, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे ऑफलाईन छोटे छोटे वर्ग कंडक्ट करणे त्या ठिकाणी. आणि मला असं वाटतंय आता कोरोनाची परिस्थिती अशी आहे की ती अजून बऱ्याच काळ तशाच प्रकारे चालू राहणार आहे, आणि त्यामुळे शाळा महाविद्यालय कुठेतरी काही प्रमाणात टप्प्याटप्प्याने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा
न भरून येणारं एका संपूर्ण पिढीचं नुकसान होईल आणि त्यासाठी आपण सर्व जबाबदार असू. महाविद्यालय, शिक्षक आणि शासन व्यवस्था, विद्यापीठ आपण जबाबदार असू आणि ती जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही असं मला वाटतं. नक्कीच तुमच्या मताशी खरं तर आम्ही सहमत आहोत. ऑनलाईन जी शिक्षण पद्धती सर्व चालू आहे ती खरंच खेड्यातल्या दुर्गम भागातल्या लोकांना आणि गरीब कुटुंबातल्या लोकांना खरंच याचा फायदा घेत नाही आणि त्यांना कळतही नसावं खरं तर, कारण इंटरनेट सुविधा एवढ्या वीक आहेत आणि या कोविडच्या काळामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स लोकांना फेस कराव्या लागल्या. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा हा अट्टाहास म्हणजे आज सोनेपण शिक्षण दांडेकर शिक्षण मंडळीमध्ये आम्ही इकडे आज आहोत. कॉलेजमधनं भरपूर लोक एवढ्या वर्षातनं शिक्षण करून गेलेले आहेत ज्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं हे माहितच नाही आम्हाला ऑनलाईन शिक्षण पद्धती. आणि आता बऱ्याचशा अशा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट शाळा आहेत जे ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर देतात. माझा मुद्दा हा आहे की आता कोविडच्या बाबतीत थोडस सगळीकडे शिथिलता थोडीशी आलेली आहे, लोकल्समध्ये लोकांना जायला संधी मिळते, हॉटेल्स चालू आहेत, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत, तर शाळा कॉलेजेस अत्यल्प प्रमाणात आता माझ्या मते शासनाने याबाबत पण थोड्याशा त्यांनी सभा घेतल्या, त्यांनी सगळं ह्याविषयी विचार वगैरे केला होता, परंतु अजूनही कुठेतरी काहीतरी गोंधळतोय आणि शाळा कॉलेजेस सुरू होत नाहीयेत. तर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की शाळा कॉलेजेस सुरू जर करायचे असतील तर त्या कशा पद्धतीने आपल्याला करता येतील? मला असं वाटतंय की किमान टप्प्याटप्प्याने तरी शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा विचार हा शासनाने केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी परवाची गोष्ट सांगतो, एमएससीला आमच्या दांडेकर महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या काही मुली माझ्याकडे आल्या, त्यांचा त्या एमएससी मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्या म्हणाल्या सर ऑनलाईनमध्ये आम्हाला काहीही समजत नाही. म्हणजे बीएससीला टॉपर असणाऱ्या त्या मुली ज्याला 80-85% मार्क्स होते बीएससीला, त्या मुली म्हणतात सर मॅथमॅटिक्स सारखा विषय ऑनलाईन आम्हाला समजू शकत नाही, मोबाईलवर पीडीएफ पाठवलं किंवा आणखी ऑनलाईन त्याच्या काही संकल्पना समजून सांगितल्या तर त्या पुरेशा स्पष्ट होत नाहीत, आम्हाला तुम्ही ब्लॅकबोर्डवर शिकवा, आम्हाला तुम्ही स्मार्टबोर्डवर शिकवा, ऑनलाईन आता पुरे करा, अशा त्या मुली कळकळीने सांगत होत्या. त्याच्या पाठीमागचा आशय आपण लक्षात घेतला तर निदान जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, गणितासारखा सब्जेक्ट असेल, अकाउंटन्सी कॉमर्समधला सब्जेक्ट असेल किंवा आर्ट्सचा इकॉनॉमिक्ससारखा सब्जेक्ट असेल, सायन्सच्या बाबतीमध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा बॉटनी झुलॉजीसारखे सब्जेक्ट्स आहेत किंवा शाळेच्या आणि ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे सब्जेक्ट आहेत, त्या बाबतीमध्ये टप्प्याटप्प्याने आणि बॅच वाईज आपण मुलांना बोलवायला काही हरकत नाही. अर्थात महाविद्यालये स्वतंत्रपणे हा निर्णय घेऊ शकणार नाहीत. जोपर्यंत शासन तशा प्रकारचे आदेश जारी करत नाही तोपर्यंत महाविद्यालयांना किंवा शाळांना तशा प्रकारचं स्वातंत्र्य नाही. परंतु शासनाने, कारण सगळ्या शिक्षण तज्ज्ञांची मागणी आहे की कुठेतरी आता शाळा कॉलेजेसना सुरुवात झाली पाहिजे आणि शासन कोणत्याही प्रकारे धोका पत्करायला तयार नाही की कदाचित ही मुलं कॅरियर असतील आणि त्याच्यामुळे घरच्या लोकांना पुन्हा त्याचा त्रास होईल आणि कोरोनाचा प्रसार वेगाने होईल. पण मला असं वाटतंय जवळजवळ आता किमान एक डोस किंवा किमान दोन डोस घेतलेल्यांची संख्या 70 करोडच्या घरामध्ये गेलेली आहे आणि ह्या सप्टेंबरमध्ये ही संख्या जवळजवळ 80-85 करोडच्या दरम्यान जाईल. याचा अर्थ काय, नंतर फक्त राहणार आहेत लहान मुलं आणि त्याच्यामुळे जरी ही मुलं कॅरियर म्हणून घरी गेली तरी सुद्धा त्याच्यामधून कोरोनाचा फारसा प्रसार पुढे होईल असं वाटत नाही, कारण घरामध्ये एक किंवा दोन डोस प्रत्येकाने घेतलेले असतील आणि त्यामुळे जरी कोरोनाचा प्रसार झाला तरी तो घातक किंवा फॅटल नसेल. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की टप्प्याटप्प्याने ह्याची सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे, अन्यथा काय होईल की विशेषतः ही मुलं आता शाळेमधून कॉलेजमध्ये जाणार आहेत, कॉलेजमधली मुलं आणखी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार आहेत, तर ज्या वेळेला ही मुलं, कारण आता हे दुसरं वर्ष संपेल आता आणि ज्या वेळेला ही इंजिनियर झालेली मुलं, बीफार्म केलेली मुलं, एमएससी झालेली मुलं इंडस्ट्रीमध्ये नोकरीसाठी जातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, त्यावेळेला ते म्हणतील की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल नॉलेज नाही, तुम्हाला फक्त थिअरिटिकल नॉलेज आहे आणि मग आम्ही तुम्हाला का म्हणून घ्यावं,
आणि शेवटी कोणतीही इंडस्ट्री ज्याला प्रॅक्टिकल नॉलेज चांगल्या प्रकारे आहे, ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना अप्लाइड अशा प्रकारचं चांगलं नॉलेज आहे त्यांनाच ते प्लेसमेंट देतील. आणि त्यामुळे ह्या मुलांच्या भवितव्याचा करिअरचा मोठा प्रश्न हा भविष्यामध्ये नाही तर पुढच्या 1-2 वर्षामध्येच उद्भवणार आहे. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान टप्प्याटप्प्याने काही काही विषयांच्या बाबतीमध्ये शाळा महाविद्यालय सुरू करायला पाहिजेत. शासनाने या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करायला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटते. जर हे नाही झालं तर असं म्हणावं लागेल की आपण बेरोजगारीकडे वाटचाल करतो. अगदी 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 मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या बाबतीमध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यामुळे बेरोजगारीची समस्या आणखी उग्र स्वरूप धारण करेल ह्या शंकाने असं मला वाटतं. सर, भविष्यात या शिक्षण प्रणालीला जर आपण चांगला दर्जा द्यायचा असेल तर काय योजना राबवणं महत्वाचं आहे? आणि त्याला जोडून एक प्रश्न विचारेल की हा पालघर जिल्हा जर पाहिला तर आदिवासी बहुल जिल्हा आहे, ग्रामीण भागातून जास्त लोक येतात, मच्छीमार भागातून लोक जास्त येतात आणि त्या मुलांना एमपीएससी युपीएससीचं ज्ञान नाही, त्यासाठी आपण काही योजना राबवल्या आहेत का आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून? पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची जी मुलं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये सोनमन दांडेकर महाविद्यालयामध्ये शिकायला येत असतात. त्या त्या भागामध्ये जरी महाविद्यालय असली तरी सुद्धा त्यांचा ओढा सोनमन दांडेकर महाविद्यालयामध्ये असतो. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बीएससीचे सगळे विषय आहेत, बीएचे सगळे विषय आहेत किंवा एमएससीचे सगळे विषय आहेत आणि त्यामुळे अगदी 11वी पासून एमएससी पर्यंत किंवा एमकॉम पर्यंत एमए पर्यंत इकडे शिक्षण घेता येते. त्यामुळे खूप मुलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात. आम्ही त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन बरोबर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन बरोबर त्यांना पुढे नोकरी व्यवसायासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारचे काही सर्टिफिकेट कोर्स डिझाईन केलेले आहेत. उदाहरणार्थ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट कोर्स इन जीएसटी किंवा सर्टिफिकेट कोर्स इन एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अशा प्रकारचे कोर्सेस आहेत, किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल केमिस्ट्री यासारखा कोर्स असेल. असे प्रत्येक विषयाचे कोर्स आम्ही जवळजवळ 20 कोर्स आम्ही डिझाईन केले आहेत आणि ते मागच्या वर्षीपासून हळूहळू चालू केले आहेत. यावर्षी त्याची संख्या वाढवलेली आहे आणि काही कोर्सेस हे प्रॅक्टिकल बेस आहेत तर त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होईल. तुम्ही जो प्रश्न विचारला तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कारण आता जी पुढच्या वर्षीपासून किंवा जास्तीत जास्त 23-24 पासून जी नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे शिक्षणाचा पॅटर्न सुद्धा बदलतोय. जो आतापर्यंत 10+2+3 अशा प्रकारचा शिक्षणाचा पॅटर्न होता तो बदलतोय आणि त्याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय किंवा ज्युनियर कॉलेज ही शाळेला जोडली जाणार आहेत आणि सगळ्या प्रकारच्या डिग्रीज ज्या आहेत त्या 4 वर्षाच्या होणार आहेत आणि कोणत्याही लेवलवर 12वीनंतर जर शिक्षण सोडलं तर त्याला म्हणजे समजा 12वीनंतर त्याने FY ला शिक्षण सोडलं किंवा SY ला सोडलं तर त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल, त्याच्यानंतर त्याला पुढे डिग्री मिळेल, त्याच्यानंतर त्याला पुढे PG ची डिग्री मिळेल. अशा प्रकारची एक व्यवस्था त्याच्यात करण्यात आलेली आहे आणि फ्लेक्सिबिलिटी किंवा त्याच्यामध्ये लवचिकता आहे, म्हणजे कोणत्याही वर्षाला कोणताही विद्यार्थी कोणताही विषय निवडू शकतो. आज काय आहे, आपण शिक्षण व्यवस्था बंदिस्त केलेली आहे, म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्याने काय शिकायचं, त्याने अकाउंटन्सी शिकायचं किंवा त्याने इकॉनॉमिक्स शिकायचं, त्याच्या पलीकडे त्याने हिस्ट्री शिकायचं नाही, त्याने पॉलिटिकल सायन्स शिकायचं नाही. पण कॉमर्सच्या विद्यार्थ्याला जर पॉलिटिकल सायन्स शिकायचं असेल तर तोही विषय तो कोणत्याही लेवलला म्हणजे FY ला घेऊ शकतो, SY ला घेऊ शकतो, TY ला घेऊ शकतो. अशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता असेल असं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद खूप आधी करायला पाहिजे होती, कारण विशेषतः अमेरिकेमध्ये किंवा अनेक पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या तरतुदी पूर्वीपासूनच करण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळापासून जी शिक्षण पद्धती अंमलात आणलेली आहे, मग अशी म्हटल्याप्रमाणे 10+2+3 शिक्षण पद्धतीमध्ये काही चांगले गुण पण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे, पण कालानुरूप कोणत्याही प्रकारच्या गोष्टी बदलणे आवश्यक असते. त्याप्रमाणे शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे होते आणि तशा प्रकारचे बदल आता नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये केलेले आहेत. फक्त सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे इम्प्लिमेंटेशनचा किंवा अंमलबजावणीचा. जर अंमलबजावणी चांगली झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की 5वीपर्यंत अनिवार्यपणे मातृभाषेमधून शिक्षण केलेलं आहे, म्हणजे आता उद्याला महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये कुठेही जरी इंग्लिश मिडियम शाळा असतील तर त्यांना 5वीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण अनिवार्यपणे द्यावं लागणार आहे. हा फार महत्वाचा बदल आहे, कारण तुम्ही पाहिलं संपूर्ण जगामध्ये, इस्रायलमध्ये पहा, आम्ही रशियामध्ये गेलो होतो, इस्रायलमध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या त्या ठिकाणी MSc पर्यंत PhD पर्यंत सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये होतं.
रशियामध्ये रशियन भाषेमध्ये शिक्षण दिलं जातंय आणि आपण पाहतो सगळ्यात जास्त नोबेल लॉरिएट्स हे कोणाचे असतात की ज्या देशामध्ये मातृभाषेमधून शिक्षण दिले जाते त्याच देशामध्ये सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक विजेते असतात. हे का होत आहे? त्याचं कारणच असं आहे की मातृभाषेमधून ज्या वेळेला आपण शिक्षण घेतो त्यावेळेला संकल्पना आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात आणि ज्या वेळेला बेसिक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजतात त्यावेळेला संशोधनाची एक वृत्ती त्या विद्यार्थ्यामध्ये वाढीस लागते आणि म्हणून त्या त्या देशांमध्ये मूलभूत शास्त्रामध्ये किंवा बेसिक सायन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे. त्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी मातृभाषेमधून शिक्षण दिलं जाते. आपल्याकडे सरसगट संपूर्ण देशामध्ये इंग्रजी लादण्याचा जो प्रयत्न आहे, इंग्रजी जागतिक भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, महत्वाची भाषा आहे, हे मान्य करून सुद्धा आपल्याला प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेमधून दिलं पाहिजे ह्या बाबतीमध्ये आग्रही राहायला पाहिजे आणि मला असं वाटते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यामध्ये निर्माण केलेली किंवा त्यामध्ये घातलेली एक महत्वाची तरतूद आहे की सगळ्या प्रकारचं मातृभाषेमधून शिक्षण असेल आणि मला असं वाटतं की पुढील काही काळामध्ये ह्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. सर, तुम्ही उल्लेख केला रशियाच्या शिक्षण प्रणालीचा, इस्रायलच्या शिक्षण प्रणालीचा, तर तुम्हाला काय साम्य वाटतं की भारतीय शिक्षण प्रणाली आणि पाश्चात्य शिक्षण प्रणाली यातील फरक? हा फरक आता लवकरच, म्हणजे मग मी अंमलबजावणीचा उल्लेख केला की आपण जर अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की त्यांची शिक्षण पद्धती आणि आमची आपली शिक्षण पद्धती यामध्ये फारसा फरक राहणार नाही. त्या ठिकाणची शिक्षण पद्धती ही प्रयोगाधारित आहे, प्रॅक्टिकल बेस्ड आहे. त्या ठिकाणी प्रत्येक मुलाला प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकल्स मोठ्या प्रमाणात स्वतः करावी लागतात. संशोधनाला चालना देणारी शिक्षण पद्धती आहे, कौशल्याला चालना देणारी शिक्षण पद्धती आहे, त्या ठिकाणी फील्ड वर्क आहे, असाइनमेंट मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याला कराव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अल्प प्रमाणामध्ये आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रयोगाला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे, कौशल्याला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे, संशोधनाला इतकं महत्व दिलेलं आहे की संशोधनासाठी एक मोठा निधी त्यासाठी खास राखीव ठेवलेला आहे आणि संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. मला असं वाटतं की जर पुढच्या वर्षी किंवा जास्तीत जास्त 23-24 मध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारे झाली तर शिक्षणामध्ये आमूलाग्र प्रकारचं एक परिवर्तन किंवा क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल निश्चितपणे घडून येतील. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न, स्थानिक मुलांच्या काही समस्या आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही ऍडमिशन साठी जातो तेव्हा आम्हाला कास्टच्या आधारे जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा जात पडताळणी असेल, उत्पन्नाचे दाखले, यामुळे ऍडमिशन मिळताना खूप कठीण जातं, तर त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाने काही योजना राबवल्या आहेत का? कारण जर आपण पाहिलं तर खूप ग्रामीण भागातून ही सगळी मुलं येतात. शासनाच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स किंवा फ्रीशिप ज्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या कास्टसाठी, म्हणजे उदाहरणार्थ SC आहे, ST आहेत, NT, DT, OBC, SBC यांच्यासाठी ह्या सगळ्या योजना आहेत आणि अगदी सगळ्या प्रकारच्या कोर्सेसला हे सगळे विद्यार्थी येत असतात. परंतु आपण बऱ्याच वेळा पाहतो की शासकीय कार्यालयामध्ये दप्तर दिरंगाई म्हणा किंवा लालफितीमध्ये अडकलेला सगळा कारभार, त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलांना वेळेत दाखले मिळत नाहीत, उत्पन्नाचा दाखला मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना स्कॉलरशिपचे फॉर्म भरताना बऱ्याच अडचणी येतात आणि जर स्कॉलरशिपचा फॉर्म त्यांनी भरला नाही तर शासनाची शिष्यवृत्ती त्यांना मिळू शकत नाही आणि त्यामुळे ते आर्थिक लाभापासून वंचित राहतात. म्हणून आमच्या महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी 2 स्पेशल क्लर्कची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि ते 2 क्लर्क हे सातत्याने सगळ्या ह्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात आणि कोणत्या स्टेजवर त्यांचं काय चुकलेलं आहे, आता कशाची पूर्तता करायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे जर तो फॉर्म भरला गेला नाही तर त्याची फी तर महाविद्यालयाला येणारच नाही, अधिक त्याला जी काही आर्थिक मदत शासनामार्फत होत असते ती मिळणार नाही आणि त्यामुळे त्याचा शैक्षणिक खंड पडू शकतो आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्या सगळ्या मुलांचे ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरले जातील ह्याचा अगदी काळजीपूर्वक प्रयत्न महाविद्यालयामार्फत केला जातो आणि आमच्याकडे जवळजवळ 3000 जास्त विद्यार्थी हे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामधील एकही विद्यार्थी ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ह्याची आम्ही पराकोटीची काळजी घेत असतो आणि जर तांत्रिक कारणामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे फॉर्म भरता आला नाही किंवा
त्याच्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही एखाद्या ओबीसी विद्यार्थ्याला, तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचं ऍडमिशन कधीही कॅन्सल करत नाही आणि त्याला सगळ्या प्रकारची आर्थिक मदतही देण्याचा प्रयत्न करतो. मग अशी ज्याप्रमाणे मी स्टुडंट ऍडॉप्शन स्कीमचा उल्लेख केला त्या योजनेमध्ये त्याला आम्ही बसवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो विद्यार्थी हे कॉलेज सोडून जाणार नाही, त्याच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही ह्याची सर्वतोपरी काळजी संस्था आणि कॉलेज घेत असते. सर, आता खरं तर 2021 ला शासनाने 10वी 12वी सर्व विद्यार्थ्यांना जवळपास गुणांच्या आधारावरती वगैरे उत्तीर्ण केलं आणि मला वाटतं 90 ते 97-98% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. आता 10वीच्या मुलांना 11वीला जेव्हा ऍडमिशन घ्यायचे आहेत त्यावेळेला एवढ्या जागा उपलब्ध नक्कीच नसतील, म्हणजे कॉलेजेस जरी जास्त असले तरी आपल्या सोनेपंत दांडेकर कॉलेजमध्ये सुद्धा काहीतरी लिमिटेशन असतील आपल्याला, तर त्या मुलांच्या ऍडमिशनच्या बाबतीत तुम्ही कशा प्रकारे बघता? मला असं वाटतं की म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही गुणांची सूज आहे, म्हणजे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्याला कुठेतरी 50-55% मार्क्स मिळायचे 7वी 8वी 9वी तो अचानकपणे 10वी आणि 12वी 80-85%, 90% इतके त्याला मार्क्स मिळायला लागले. कारण बऱ्याच ठिकाणी अनेक शाळांनी किंवा ज्युनियर कॉलेजने काय केलं की मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना अतिरिक्त मार्क्स सुद्धा दिले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचं पर्सेंटेज वाढलं, त्यांचे गुण वाढले आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मुलांची अशी धारणा झाली, पालकांची सुद्धा अशी समजूत झाली की आपला मुलगा खूप हुशार आहे आणि तो सायन्सला जाऊ शकतो, तो पुढे इंजिनिअरिंग होऊ शकतो, तो पुढे मेडिकलला जाऊ शकतो. आणि मग अनेक पालकांनी मुलांना सायन्सला घालायला सुरुवात केली. वास्तविक सायन्सला घालायला काही हरकत नाही किंवा कॉमर्सलाही त्याला प्रवेश द्यायला हरकत नाही, परंतु आपल्या मुलाची कुवत काय आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याची हुशारी काय आहे, त्याचा कल कुठे आहे आणि तो ते करू शकतो का हे लक्षात न घेता ज्यावेळेला अट्टहासाने मला कॉलेज करता आलं नाही, मला शिकता आलं नाही, माझ्या मुलाने इंजिनियर झालं पाहिजे, माझ्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे, माझ्या मुलाने आणखी पुढे शिकलं पाहिजे, अशा प्रकारचा जो अट्टहास दिसून येतोय तुम्हाला ते चुकीचं आहे. आपण आपल्याच मुलांचं पुढे करिअरचं नुकसान करत आहोत हे पालकांना बऱ्याच वेळेला कळत नाही. मी नेहमी सांगत असतो पालकांना, विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला त्यांचं काउन्सिलिंग करत असताना मी नेहमी सांगतो की आपल्या मुलाची कुवत लक्षात घ्या आणि त्याचा कल लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी फार महत्वाची आहेत. कारण हे बघा, कोणताही मुलगा, कोणताही विद्यार्थी हा पूर्णपणे कोणत्याही गोष्टीसाठी लायक नाही असं होऊ शकत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही पोटेन्शियल आहे, काही ना काही गुणवत्ता ठासून भरलेली आहे. कदाचित म्हणजे आता मानसशास्त्रज्ञांनी स्पष्टपणे सिद्ध केलेलं आहे की वेगवेगळ्या 8 प्रकारच्या गुणवत्ता आहेत, वेगवेगळ्या 8 प्रकारची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे माझ्याकडे भाषिक बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे कदाचित गणिती प्रकारची बुद्धिमत्ता असेल, तुमच्याकडे तार्किक विश्लेषणाची बुद्धिमत्ता असू शकते. मग ज्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे तशा प्रकारचा एखादा कोर्स निवडून त्याला त्या ठिकाणी त्याला प्रवेश देणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग हे कुणाला ओळखता येऊ शकते, तर आता बऱ्याच वेळेला ऍप्टिट्यूड टेस्ट उपलब्ध आहेत. ठीक आहे, 100% जरी कल ओळखता येत नसला तरी 10वीपासून 12वीपर्यंत जाताना बऱ्यापैकी असं लक्षात येते की हा विद्यार्थी भाषेमध्ये चांगला हुशार आहे, हा विद्यार्थी गणिती क्षमतामध्ये चांगला हुशार आहे. मग अशा प्रकारच्या क्षमता लक्षात आल्यानंतर पुढे त्याला प्राध्यापक बनवायचं, वकील बनवायचं, इंजिनियर बनवायचं, फार्मसीला आणखी टाकायचं की आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे वळवायचं, आयटीआयला टाकायचं का त्याला, अशा प्रकारची आज आपण पाहतो की 10वी 12वीनंतर हे काही फक्त 5-6 ऑप्शन उपलब्ध नाहीयेत, हे आपण फक्त वरवर सांगायला सांगतो. शेकडो प्रकारचे करिअरचे ऑप्शन उपलब्ध आहेत आणि हे करिअरचे ऑप्शन उपलब्ध आहेत त्या सगळ्या ऑप्शनचा विचार करून आपल्या मुलाची गुणवत्ता काय आहे, कुवत काय आहे आणि त्याचं कल काय आहे, त्याला आवडते काय, हे जर मला असं मला वाटते हे पालकांनी लक्षात घेतलं आणि त्या विद्यार्थ्याने सुद्धा पियर प्रेशरमध्ये न पडता जर स्वतःच्या क्षमता ओळखल्या आणि त्याप्रमाणे अभ्यासक्रम निवडला तर मला असं वाटते पुढे त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण होणार नाही. मला असं वाटते की एका बाजूला आपण म्हणतो की बेरोजगारी आहे, पण दुसऱ्या बाजूला असं दिसेल की अनेक ठिकाणी काम उपलब्ध आहे, जॉब उपलब्ध आहेत, परंतु ती कामं करणारी माणसं उपलब्ध नाहीयेत. म्हणजे आपण पाहतो की इंडस्ट्रीला खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहिजे असतात, परंतु त्या प्रकारचे कोर्सेस केली माणसं इंडस्ट्रीला मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्या ठिकाणी माणसं मिळत नाहीत.
म्हणजे याचा अर्थ निर्माण झालेल्या संधी लक्षात घेऊन ज्याप्रमाणे आपण अभ्यासक्रमाची निवड करत नाही आणि त्यामुळे आपणच आपलं किंवा आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत असतो हे पालकांनी आणि स्वतः विद्यार्थ्यांनी सुद्धा, कारण ते सुद्धा आता सुजाण आहे. बारावीला असलेला विद्यार्थी किंवा बारावी झालेला विद्यार्थी आता लहान विद्यार्थी नाहीये आणि मला असं वाटतं त्याने स्वतःची क्षमता लक्षात घेतली, आपला कल लक्षात घेतला, तर मला असं वाटतं भविष्यामध्ये त्याच्या करिअरचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि आमचं महाविद्यालय या बाबतीमध्ये सातत्याने मुलांचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत असते. नक्कीच धन्यवाद सर आपल्या बरोबर केलेली चर्चा, दिलखुलास आपण मांडलेले मुद्दे आम्हाला ऐकायला मिळाले आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच आम्ही घेऊन जाऊ. तर हे होते प्राचार्य किरण सावे सर, त्यांच्या माध्यमातून मुद्दे मांडणे आपण ऐकली. चर्चा VIP सोबत या आमच्या कार्यक्रमात आम्ही आपणापासून निरोप घेते. तुम्ही कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.